नमस्ते। आज मेरे साथ माया रायबागी जो बेलगम से है और 10 दिन पहले यहाँ पर आनंद कुंज में आए थे। ओबेसिटी, अर्थराइटिस जैसे थायराइड डिस्फंक्शन, इस तरह की तकलीफें थी। बीपी की गोली चल रही है। तो पिछले 10 दिन यहाँ पे रहे तो त्यांच्या तोंडूनच आपण ऐकूयात हा 10 दिवसाचा प्रवास कसा राहिला। फार छान आहे इकडा अनुभव यस आणि म्हणजे मला पण फार बरं वाटलं. आमचे पाहुणे पण फार इकडे येऊन सगळं त्यांचा रिझल्ट ऐकून मला पण यावंसारखं वाटलं यस आणि मला पण फार म्हणजे त्याचा रिझल्ट लागला. बर, ज्या दिवशी तुम्ही आलात त्याच्या अगोदर कधी शिवांबू घेतलं नव्हतं, तर नाही शिवांबू बद्दल काय वाटतं आता? नाही घ्यायच्या वेळेला थोडं हे वाटलं की कसं कसं घ्यायचं कसं घ्यायचं, पण मग तुमचे जे जसे जसे लेक्चर ऐकत गेलो यस तुमचं त्याच्याबद्दलचं हे म्हणजे फायदे काय यस काय ते मग आपला विश्वास ते वाढत गेला। विश्वास वाढत गेला आणि स्वतःहून आपण ते घ्यायला यस चालू केलं. बरं, इथे आल्यानंतर किती दिवस तुम्ही उपवास केला? 4 दिवस 4 दिवस? असं 4 दिवस आयुष्यामध्ये कधी बिनखतरनी करायला होतात नाही कधीच नाही का? हे कशामुळे शक्य झालं असं वाटतंय? शिवामुळे शिवामुळे शक्य झालं। मग आलात त्यावेळेला थोडंसं ऍसिडिटी होतं, पित्त प्रकोप होता, एक्सेन पेन्स होते बॉडीमध्ये। आता त्याच्यामध्ये किती रिलीफ आहे? भरपूर म्हणजे 95% म्हटलं तरी हरकत यस, म्हणजे पाठीमध्ये कमरेमध्ये जे दुखणं होतं, यस फुल एकदम रिलॅक्स. रिलॅक्स आहे, शरीरातलं सगळं ऍसिड कमी झालंय। हां यस, तर तुमच्या बेळगावच्या कन्नड लोकांना काय सांगाल तुम्ही? काय ट्रीटमेंट ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಇದು ಉಪಯೋಗ ತಗೋಬೇಕು. ಎಸ್ ಎಸ್, ಹೆಲ್ತ್ ಜಿಂದಗಿ ಇಲ್ಲೇ ಇದೆ. खूप खूप धन्यवाद तुम्हाला। हां, जानेवारी मकर संक्रांतीच्या निमित्ताने तुम्ही हे सगळं शरीराचं डिटॉक्स केलंय, नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही अगदी स्वसंपन्न होऊन करताय। यस, खूप खूप धन्यवाद। थँक्यू. यस।